माहीत असावं की हा स्वामीनाथन आयोग, स्वामीनाथन आयोग जो नियुक्त झाला तो कधी झाला हे तुम्हाला माहीत असावं. 2006 साली हा आयोग स्थापन झाला, 2006. आणि 2007 साली सरकारने तो आयोग स्वीकारला. किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली. पहिले सरकार काय आणि हे सरकार काय? 11 वर्ष झाले त्या स्वामीनाथन आयोगाचा अहवाल स्वीकारला पण कामाबजावणीने. आणि हे सरकार, नरेंद्र मोदी सरकार, आम्हा सगळ्यांना आश्वासन देत होत की आम्ही सत्तेवर आलो तर लोकपाल स्वामीनाथन आयोगाचा जो अहवाल आहे तो आम्ही लागू करू. अजूनही लागू करायला तयार नाही. स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचार कमी झाला नाही. भ्रष्टाचार या देशातला कमी व्हावा म्हणून लोकपाल आणि लोकायुक्त कायदा करा. केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त ही मागणी घेऊन अनेक वर्ष आमची आंदोलनं चाललीत. 2011 मध्ये सबंध देश रस्त्यावर उतरला, लोकपाल लोकायुक्त. आणि त्या सरकारला जनता उभी झाल्यामुळे कायदा करावा लागला. ज्या वेळेला आपण सर्व राळेगणमध्ये बसलो, 10 डिसेंबर 2013 याच जागेवरती आपलं आंदोलन चाललं होतं. 10 डिसेंबर 2013 आणि ते आंदोलन चालल्यामुळं आपलं आंदोलन इथे चाललं, देश उभा झाला. सबंध देश उभा झाला आणि सरकारला संसद बोलवावी लागली. 16 आणि 17 डिसेंबर संसद बोलवली आणि 17 डिसेंबरला राज्यसभेत हा कायदा पास झाला, लोकपाल लोकायुक्त. 17 डिसेंबरला राज्यसभेत झाला आणि 18 डिसेंबरला लोकसभेत झाला. तर कायदा झाला, अंमलबजावणी करायची. अंमलबजावणी करायची हे नरेंद्र मोदी सरकार काही ना काही बहाणे करून 5 वर्ष घालवली. 5 वर्ष कधी म्हणता की विरोधी पक्ष नेता नाही, कधी म्हणता सिनियर कानूनविद नाही, त्यांची इच्छा नाही. भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण व्हावा या सरकारची इच्छा नाही. असती तर हा कायदा लागू केला असता. लोकपाल लोकायुक्त नेमून नियुक्त केला असता, पण त्यांची इच्छा नाही. का नाही आहे? तो लोकपाल आणि लोकायुक्त हे जनतेच्या हातात अधिकार आहेत. जनतेला जर पंतप्रधानांचा भ्रष्टाचाराचा पुरावा मिळाला आणि जनतेने भ्रष्टाचाराचा पुरावा लोकपालाकडे दिला तर लोकपाल पंतप्रधानांची चौकशी करू शकेल असा हा कायदा आहे. भारतामध्ये पहिल्यांदा असा कायदा होते. नुसता एक पंतप्रधान नाही, आजपर्यंत जेवढे पंतप्रधान राहिलेत त्या सगळ्या पंतप्रधानांचे पुरावे जनतेने दिले लोकपालाला तर लोकपाल त्यांची चौकशी करू शकेल. सगळे सांसद, सगळे खासदार, Class 1, 2, 3, 4 ऑफिसर या सगळ्यांची चौकशी लोकपाल करू शकेल जनतेने पुरावा दिल्यानंतर, असा कायदा आहे. केंद्रामध्ये सुद्धा लोकपाल, तसं राज्यामध्ये लोकायुक्त. लोकपालाचा कायदा झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये लोकायुक्ताचा कायदा करावा असा कायदा तरतूद आहे. आणि आमचं सरकार 4 वर्ष होऊन गेलेत. 4 वर्ष झाले लोकपालाचा कायदा, 5 वर्ष झाल्याने ह्या सरकारला 4 वर्ष झालेत. अजून लोकायुक्ताचा कायदा करायला तयार नाही.
आता काल त्यांनी कॅबिनेट डिसिजन घेतले, पण कॅबिनेट डिसिजन म्हणजे कायदा झाला नाही. कॅबिनेट डिसिजन झाल्यानंतर आता विधानसभेत आणा कायदा आणि विधानसभेत तो पास करा, आणि गव्हर्नरची सही झाली की कायदा झाला असा मानण्यात येईल. मला सांगण्याचं तात्पर्य की लोकपाल लोक आहेत शेतकऱ्यांचं. आता काकाजीने तुम्हाला सांगितलं, हे काकाजींचं आमचा संबंध जो आला, यांची जी संस्था आहे अखिल भारतीय किसान संघटन, मी दिल्लीत 23 तारखेला ज्यावेळेला उपोषणाला बसलो, या संघटनेने 3000 लोक घेऊन आले आणि स्वतःचं रेशनिंग, स्वतःचे ट्रक भरून रेशनिंग आणलं. स्वयंपाक करणारी माणसं कोणाला त्रास दिला नाही, अशी एक आदर्श संस्था आहे. म्हणून ह्या संस्थेच्या जवळ मी गेलो, नाहीतर मी कधी जात नाही. समाज आणि देश हितासाठी मरण आलं तर आमचं भाग्य आहे. समाज आणि देशाच्या हितासाठी मरण आलं हे आमचं भाग्य असे आमचे भाग्य आहे. म्हणून अण्णागरचा प्रयत्न कमी करू नका. माझ्यासारखं तुम्ही उपोषणाला बसा असे माझे तुम्हाला संदेश नाही. पण सामाजिक बांधकेली जाण हे जपा. आपण काय घेणं लागतं आहे समाजातलं देशातलं हे जाण ठेवा. तेव्हा आज माझं उपोषण सुरू झालेलं आहे आणि शरद प्राण येतोपर्यंत हे उपोषण मी करत राहणार. लोकपाल लोक आहेत, लोकपालाचे अंमल करा. लोक आहेत राज्य विधानसभेत आणा, कायदा करा, त्याची अंमलबजावणी करा. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे काकाजीने आपल्याला सांगितलं, मी आता तुम्हाला सांगितलंय, सुरेशने सांगितलं, हे सगळे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवावं. मी अधिक न बोलता माझ्या शब्दांना इथं पूर्ण आणतो.